मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एस्टिमेट मधील काही टेक्निकल टर्म्स। या टेक्निकल टर्म्स मध्ये प्रामुख्याने प्लॉट एरिया म्हणजे काय आणि प्लॉट म्हणजे काय या दोन गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत। याच्याशिवाय इतर कन्स्ट्रक्शनचे जे क्षेत्रफळ आहेत त्याचाही आपल्याला याच्या ठिकाणी विचार करायचा आहे। एरियाज इन कन्स्ट्रक्शन वर्क ते आपल्याला पाहायचं आहे आणि म्हणून एक वन बाय वन आपण एका एका एरियाविषयीची माहिती या ठिकाणी घेणार आहोत। आपल्या कन्स्ट्रक्शन उद्योगामध्ये सर्व कन्स्ट्रक्शनचे जे प्रोजेक्ट आहेत ते आपण जमिनीवर उभारतो हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे प्लॉट एरियाचं फार महत्व आहे। हल्ली वाढलेल्या किमती लक्षात घेता प्लॉट एरिया अचूकपणे कॅल्क्युलेट करता येणं आपल्याला महत्वाचं आहे। काय आहे प्लॉट आणि काय आहे प्लॉट एरिया याच्या व्याख्येच्या स्वरूपात आपण पाहूया प्लॉट म्हणजे काय आणि प्लॉट एरिया म्हणजे काय। बघा, इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर पीस ऑफ लँड ऑन विच बिल्डिंग इज टू बी कन्स्ट्रक्टेड सेट टू बी अ प्लॉट अँड मल्टिप्लिकेशन ऑफ डायमेन्शन ऑफ अ प्लॉट इज कॉल्ड एरिया ऑफ प्लॉट आणि इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर। लक्षात आलं का? प्रोजेक्ट मोजतात स्क्वेअर मीटर मध्ये, मोजतात काय, मोजतात लेंथ, मोजतात अँड विड्थ, मोजतात डायमेन्शन ऑफ द प्लॉट मोजतात आणि त्याचा मल्टिप्लिकेशन केलं की एरिया मिळतो। लक्षात आलं का? अशा रीतीने आपण त्याची डेफिनेशन करू शकतो। याच्यातून आपल्याला कळतं की हा एक जमिनीवरचा जागेचा तुकडा आहे, ठीक आहे? नाही, डायमेन्शनल म्हणजेच काय, मापाने अधोरेखित केलेला हा जमिनीचा तुकडा। लक्षात आलं का? एरिया आपण स्क्वेअर मीटर मध्ये मोजतो, हे आपल्या ठिकाणी लक्षात ठेवतो। म्हणून व्याख्या आपण मराठीमध्ये जर केली तर बाग कशी होते, ज्या खुल्या जागेमध्ये इमारत बांधायची आहे अशा जमिनीच्या भागास प्लॉट असे म्हणतात। प्लॉटच्या मापांचा गुणाकार करून काढलेल्या क्षेत्रफळाला प्लॉट एरिया म्हणतात, ठीक आहे? प्लॉटच्या मापांचा गुणाकार म्हणजे लांबी आणि रुंदीचा गुणाकार करून आपण काय करू शकतो, प्लॉट एरिया काढू शकतो। अशा रीतीने हा महत्वपूर्ण क्षेत्रफळ की जे आपल्या एस्टिमेट मध्ये संपूर्ण कॉस्ट वर काय करतं, परिणामकारक असतं, अशा प्रकारचं क्षेत्रफळ हे अचूक काढणं गरजेचं आहे। एवढंच नाही तर कन्स्ट्रक्शन उद्योगामध्ये जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या मान्यता मिळत असतात तेव्हा डिमार्केशन ड्रॉइंग द्वारे जो प्लॉट आपल्याला दाखवलेला असतो त्याचा प्लॉट एरिया, त्याचं कॅल्क्युलेशन, एरिया कॅल्क्युलेशन ऑफ द प्लॉट हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी क्षेत्रफळ काढण्याचे कोणते फॉर्म्युले आहेत, अशा प्रकारच्या या प्लॉटचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर कोणते फॉर्म्युले आहेत। साधा आणि आयताकृती प्लॉट असेल तर आपल्याला सिंपली आपल्याला एरिया काढता येतो। पहा, लेंथ इंटू ब्रेथ या सूत्राचा जर आपण वापर केला तर आपल्याला आयताकृती प्लॉटचं स्ट्रेट अवे काय मिळतं, क्षेत्रफळ मिळतं। लक्षात आलं? त्याच्यानंतर जर आपल्याला त्या ठिकाणी ट्रायंग्युलर म्हणजे त्रिकोणाकृती आपला प्लॉट असेल तर त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण काय करतो, हाफ बेस इंटू हाईट। पूर्वीच शिकलेलो आहोत आपण या सगळ्या गोष्टी, पैकी नाही, म्हणजे एक तृतीयांश पाया गुणिले उंची या सूत्राने आपण त्रिकोणाकृती प्लॉटचं क्षेत्रफळ सहजपणे काढू शकतो। जर आपण याच्या पुढे समलंब चौकोनाकृती आपला प्लॉट असेल म्हणजे दोन बाजू समोरच्या समांतर असतील आणि इतर दोन बाजू असमांतर असतील त्याला समलंब चौकोन असं म्हणतात। लक्षात आलं का? तर अशा प्रकारच्या या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर समोरासमोरील समांतर बाजूंची बेरीज भागिले दोन गुणिले समांतर बाजूमधील समान लंबांतर। लक्षात आलं का? म्हणजेच काय, सम ऑफ द पॅरलल साइड्स डिवाइडेड बाय टू इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड्स, त्याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स। या क्षेत्रफळाने आपण अशा प्रकारच्या समलंब चौकोनाकृती प्लॉटचं काय काढू शकतो, क्षेत्रफळ काढू शकतो। याच्या पुढे जाऊन आपण थोडासा वेगळ्या प्रकारचा प्लॉट असेल की ज्याच्या म्हणजे नियमित आयत चौरस किंवा समलंब चौकोन असं नसेल, म्हणजेच बघा सगळ्या बाजू भिन्न मापांच्या आहेत, कोणत्याही बाजूने एकमेकांना काटकोन केलेला नाही, अशा परिस्थितीमध्ये अशी जर परिस्थिती असेल तर अशा प्रकारच्या चौकोन आकृती, बघा हा काय आहे, चौकोन आहे, नक्की चौकोन आहे, चार कोण आहे पण याला चौकोन म्हणतात। अशा चौकोन आकृती रचना असणाऱ्या प्लॉटचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याच्यामध्ये समजा असं असेल या प्लॉटची लांबी समोरच्या बाजूला जास्त आहे मागील बाजूला ती कमी आहे, मग लांबी किती घ्यायची, तर या दोन्ही समोरच्या बाजूची लांबी अधिक मागील बाजूची प्लॉटची लांबी या दोन्हींची बेरीज करून त्याला दोनने भागले असता या लांबीची सरासरी मिळते, म्हणजे लांबीची सरासरी म्हणजे त्या प्लॉटची लांबी। हा, तसंच रुंदीच्या बाबतीतही आपण करणार आहोत,
उजवीकडच्या बाजूची रुंदी आणि डावीकडच्या बाजूची रुंदी यांची बेरीज करून त्याला दोनने भागलं की या दोन्हीची सरासरी मिळणार आहे. म्हणजे सरासरी लांबी आणि सरासरी रुंदी या दोन्हींचा जर गुणाकार केला तर याचं क्षेत्रफळ मिळणार आहे. आणि म्हणून आपण हे करत असताना लांबी गुणिले रुंदी हे करत असताना ॲव्हरेज लेंथ मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज विड्थ या सूत्राने आपण याचं क्षेत्रफळ सहज काढू शकतो. क्षेत्रफळ काढू शकतो. याच्याशिवाय हेरॉन्स नावाच्या एका गणितज्ञाने सांगितलंय अशा प्रकारच्या प्लॉटचं क्षेत्रफळ काढण्यासाठी मी सांगतो त्या सूत्राप्रमाणे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केली तर अचूकपणे तुम्हाला काय करता येतो प्लॉट एरिया करता येतो. त्याने सांगितलेला आहे त्याचा नियम असं सांगतो की स्क्वेअर रूट मध्ये बघा काय त्याने सांगितलंय या प्लॉटचं अगोदर काय मी तुम्हाला सांगतो समजावून घ्या. या प्लॉटचे दोन भाग करा दोन त्रिकोण तयार होतील. या दोन्ही त्रिकोणांना त्रिकोणांच्या बाजू मोजा. जमिनीवर काय मोजणार आहात तुम्ही या त्रिकोणात प्लॉटच्या या मोजदेशांची मापे मोजणार आहात बरोबर. तुम्हाला एकदा त्रिकोणांच्या तीनही बाजूंची बेरी मापे मिळाली की आपल्याला काय करता येतो त्या त्रिकोणाचा एरिया काढता येतो. या त्रिकोणाचा एरिया काढत असताना तुम्ही कसा काढता तर त्याच्यासाठी त्याने फॉर्म्युला सांगितलेला आहे काय या त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज करा त्याला पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल म्हणतात आणि तो म्हणजे एस पेरिमीटर ऑफ ट्रायंगल किती एस आहे बरोबर की नाही. आणि या तीन बाजू म्हणजे ए बी आणि सी या तीन ए बी सी बाजूंच या ठिकाणी या सूत्रामध्ये काय करा त्या व्हॅल्यू टाका. म्हणजे काय सूत्र सांगितलं त्याने स्क्वेअर रूट इन टू स्क्वेअर रूट म्हणजेच काय त्या ठिकाणी असणाऱ्या वर्गमुळामध्ये एस इन टू ब्रॅकेट एस मायनस ए मल्टीप्लाइड बाय एस मायनस बी मल्टीप्लाइड बाय एस मायनस सी लक्षात आलं का वेअर एस इज द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल and A, B, C are the sides of triangle. अगदी सिंपल मेथडने आपण या हेरॉनच्या नियमानुसार सुद्धा अशा प्रकारच्या प्लॉटचं क्षेत्रफळ कॅल्क्युलेट करू शकतो हे विसरायचं नाही. अशा रीतीनं प्लॉटचा एरिया काढणं अतिशय महत्वाचं आहे आणि तो अचूकपणे आणि भिनचूक प्लॉटचा एरिया काढणं महत्वाचं आहे की ज्याच्या आधारे कॉस्टिंग पण करता येतं आणि आपल्याला त्या ठिकाणच्या डेव्हलपमेंटसाठी त्याचा उपयोग होतो. प्लिंथ म्हणजे काय आणि प्लिंथ लेवल म्हणजे काय या गोष्टी आपण पहिल्या समजावून घेऊ एरिया समजण्या अगोदर. पहा प्लिंथ म्हणजेच ग्राउंड लेवल पासून फ्लोअर लेवल पर्यंत बघा ग्राउंड लेवल जमीन पातळी पासून फ्लोअर लेवल पर्यंत जो इमारतीचा संपूर्ण भाग असतो ना संपूर्ण इमारतीचा जो भाग असतो त्याला प्लिंथ असं म्हणतात. लक्षात आलं ग्राउंड लेवल पासून फ्लोअर लेवल पर्यंतचा साधारणतः 60 सेंटीमीटर ते 90 सेंटीमीटर उंचीचा हा भाग असतो त्याला प्लिंथ असं म्हणतात. याचा हेतू काय असतो की या ठिकाणी वरचं जी फ्लोअर आहे ही जमीन अंतर्भागातली इमारतीच्या ती निरनिराळ्या ऊन वारा पाऊस धूळ कचरा याच्यापासून संरक्षित व्हावी आणि आपली इमारत ही उठावदार दिसावी याच्या दृष्टीने आपण प्लिंथची रचना केलेली असते. लक्षात आलं याच्या टॉपला जी लेवल असते टॉप ऑफ द प्लिंथ प्लिंथच्या वरील टोकास असलेली जी पातळी आहे त्याला प्लिंथ लेवल असं म्हणतात. लक्षात आलं का दिस इज प्लिंथ लेवल. आता पाहूया आपण नेमकं प्लिंथ एरिया म्हणजे काय काय व्याख्या आहे पहा त्याच्यातून समजत. एरिया कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द एक्सटेरियर डायमेन्शन्स ऍट प्लिंथ लेवल ऑफ बिल्डिंग एक्सक्लुडिंग प्लिंथ ऑफसेट इज नोन ऍज प्लिंथ एरिया. इट इज ऑल्सो कॉल्ड कव्हर्ड एरिया. लक्षात आलं असेल मी काय सांगितलं बघा कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द एक्सटर्नल डायमेन्शन्स ऑफ द बिल्डिंग म्हणजे बघा लांबी मोजायची आहे जो त्याच्या पातळीला लांबी मोजायची कशी मोजणार बाहेर बाहेर मापे घेऊन आउट टू आउट डिस्टन्स मोजणार आहोत. बघा ही इमारतीची एक्सटेरियर वॉल ही दुसरी बाजूची दुसरी एक्सटेरियर वॉल यांच्यामधलं बाहेर बाहेर अंतर बघा मी दाखवलेलं आहे आउट टू आउट डिस्टन्स. इथे ऑफसेट विचारात घ्यायचा नाही बरं का म्हणजे जोत्यापासून या जोत्यापर्यंतच्या बाहेर बाहेर अंतर नाही मोजायचं. कशाचं मोजायचं आहे एक्सटेरियर वॉलचं बाहेर बाहेर मेजरमेंट मोजायचं आहे. लांबी मोजा आणि त्याच्यानंतर त्या इमारतीची रुंदी मोजा. लांबी आणि रुंदी यांचा जर गुणाकार केला जोत्याच्या पातळीला तर त्या एरियाला काय म्हणतात प्लिंथ एरिया असं म्हणतात. आणि या प्लिंथ एरियाने जमिनीवर काय केलेलं असतं जागा व्यापलेली असते ठीक नाही. प्लॉटची जागा काय केलेली असते व्यापलेली असते आणि म्हणून या प्लिंथ एरियाला कव्हर्ड एरिया असं म्हणतात. एरिया कव्हर्ड बाय द बिल्डिंग ऑन द
प्लॉट, ठीक आहे? म्हणून त्याला कव्हर्ड एरिया पण म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि या एरियामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर या एरियामध्ये काही बाबी आहेत त्या गृहीत धरल्या जात नाही, बरं का? मराठीमध्ये आपण व्याख्या पाहू. प्रथम, इमारतीच्या जोत्याच्या पातळीला बाहेर बाहेर मापे घेऊन काढलेल्या क्षेत्रफळास प्लिंथ एरिया म्हणतात. या मापांमध्ये प्लिंथ ऑफसेट विचारात घेतला जात नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. हे क्षेत्रफळ इमारतीने जमिनीवर व्यापलेले क्षेत्र दर्शवते, म्हणून याला काय म्हणतात, कव्हर्ड एरिया म्हणतात, होय की नाही? आणि आता याच्यामध्ये जर तुमच्या इमारतीमध्ये 2 चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळाचा डक्ट असेल किंवा शाफ्ट असेल, म्हणजे काय माहितीये, तुमच्या समजा इमारतीच्या मध्यावर व्हेंटिलेशन साठी एखादा मोठा डक्ट ठेवलेला आहे की जेणेकरून हवा प्रकाश या दोन्ही गोष्टी आपल्याला जमिनीपर्यंत पोहोचतात आणि अंतर्भागामध्ये त्या इमारतीच्या आपल्याला त्याला व्हेंटिलेशन देता येतं. आणि अशा प्रकारचे डक्ट जर असतील, व्हेंटिलेशन साठी असतील किंवा इतर कोणत्याही कारणासाठी असू शकतात, ड्रेनेज असेल, कोणत्या पाईपलाईन्स असतील, व्हॉटएव्हर जे काय असेल, पण ते जर 2 चौरस मीटर पेक्षा मोठे असेल ना, तर आपण ते प्लिंथ एरिया मधून वजा करतो आणि नेट प्लिंथ एरिया काढतो, नेट जोते क्षेत्रफळ काढतो. लक्षात आलं का? म्हणजेच नेट करेक्ट अशा प्रकारचं जर आपल्याला अचूक असं प्लिंथ एरिया काढायचं असेल तर त्याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करत नाहीत, त्याच्यामध्ये डक्ट आणि सॅफ जे जे एरियाज आहेत ते 2 चौरस मीटर पेक्षा जास्त असल्या त्याच्यामध्ये आपण गृहित धरत नाही. अशा रीतीने हा प्लिंथ एरिया कॅल्क्युलेट केला जातो. जेव्हा सिंगल स्टोरी बिल्डिंग असते ना, तेव्हा हा प्लिंथ एरिया विचारात घेतला जातो. जर इमारत आपली मल्टी स्टोरीड असेल तर हाच प्लिंथ एरिया म्हणजे बाहेर बाहेर मापे घेऊन आपण जे क्षेत्रफळ काढतो ना, त्याला काय म्हणतात, प्लिंथ एरिया. म्हणजेच मल्टी स्टोरीड बिल्डिंग मध्ये, बहुमजली इमारतीमध्ये, जेव्हा आपल्याला त्या इमारतीच्या प्रत्येक फ्लोअर लेवलला, प्रत्येक मजल्याच्या पातळीला बाहेर बाहेर मापे घेतो आणि त्या सगळ्यांची आपण एकूण बेरीज करतो, तेव्हा तो जो एरिया येतो त्याला म्हणतात बिल्टअप एरिया. म्हणजे काय? टोटल एरिया ऑफ द बिल्डिंग कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द आउट टू आउट डायमेन्शन ऑफ फ्लोअर लेवल फॉर ऑल फ्लोअर्स. सगळ्या मजल्यांच्या बाहेर बाहेर मापे घेऊन काढलेलं एकूण क्षेत्रफळ जे असतं त्याला काय म्हणतात, बिल्टअप एरिया असं म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघा, मी अगोदर सांगितलं तुम्हाला प्लिंथ एरियामध्ये काय आपण वजा करतो, तसं बिल्टअप एरियामध्ये काही गोष्टींचा आपण समावेश करत नाही. लक्षात आलं का? बिल्टअप एरिया म्हणजे बांधकाम क्षेत्रफळ. हेच बांधकाम क्षेत्रफळ तुम्हाला त्या ठिकाणच्या स्थानिक संस्थांमधून मान्य केलं जातं, सँक्शनिंग ऑथॉरिटीकडून मान्य केलं जातं. पण मान्य करत असताना त्या बाहेर बाहेर मापे घेऊन काढलेल्या क्षेत्रफळामध्ये काही बाबी त्याला वजा कराव्या लागतात, वगळाव्या लागतात. कोणत्या असतात? या क्षेत्रफळामध्ये बेसमेंटचा एरिया विचारात घेतला जात नाही, तळघराचा एरिया विचारात घेतला जात नाही, पार्किंगचा एरिया विचारात घेतला जात नाही. जर तुमच्या बिल्डिंग मध्ये स्टोअर केलं असेल, तुमच्या फ्लॅट मध्ये स्टोअर असेल, तर त्या स्टोअरचं क्षेत्रफळ विचारात घेतलं जात नाही. किंवा एअर कंडिशनिंगचे पाईप्स त्या ठिकाणी त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते विचारात घेतलं जात नाही. ओव्हरहेड वॉटर टँक असेल, टेरेस असेल, टेरेस म्हणजे रूफच्या वरच असेल किंवा फ्लोअर लेवलला जे टेरेस असेल किंवा पोर्च असेल, या सगळ्या बाबींचं काय केलं जात नाही, क्षेत्रफळ विचारात घेतलं जात नाही. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ते वगळून प्रत्येक फ्लोअर लेवलला बाहेर बाहेर मापे घेऊन काढलेल्या क्षेत्रफळाला काय म्हणतात, बिल्टअप एरिया, बांधकाम क्षेत्रफळ असं म्हणतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. बांधकाम क्षेत्रफळातून काय वगळतात हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये येतं काय, तर याच्यामध्ये सर्व मेजरमेंट्स येतात. भिंतीचं क्षेत्रफळ येतं, त्याच्या आतला कार्पेट एरिया येतो. लक्षात आलं का? म्हणजे इन टू इन मेजरमेंट खोल्यांची घेतली तर सगळी क्षेत्रफळ, टॉयलेट ब्लॉकचं क्षेत्रफळ येतं, पॅसेजेसचं क्षेत्रफळ येतं, सगळे प्रकारचे क्षेत्रफळ याच्यामध्ये इन्क्लूड होतात, एक्सेप्ट बेसमेंट एरिया, पार्किंग एरिया, कंडिशनिंग रूमचा एरिया, वॉचमेन्स केबिन, ओव्हरहेड वॉटर टँक, टेरेस, हे सगळे त्याच्यामध्ये एक्सक्लूड असतात, त्याच्यामध्ये समाविष्ट नसतात. हे आपण मराठीमध्ये समजावून घेऊ शकतो. कसं ते पहा, बघा, इमारतीमधील सर्व मजल्यांची मजल्याच्या लेवलला बाहेर बाहेर मापे घेऊन काढलेले एकूण क्षेत्रफळ म्हणजे त्या इमारतीचा बिल्टअप एरिया होय.
यामध्ये सर्व भिंती खालील क्षेत्रफळासह सर्व कार्पेट एरिया समाविष्ट असतो. लक्षात आलं का? याच्यामध्ये भिंतीच्या जाडी खालीचे क्षेत्रफळ असतं ना ते पण याच्यात येतं, कारण आपण बाहेर बाहेर मेजरमेंट घेतो ना, नॅचरली सगळा एरिया त्याच्यामध्ये समावलेला असतो. मात्र कोणता एरिया समावलेला नसतो हे आपण मराठीमध्ये समजावून घेऊ शकतो. काय? यामध्ये बेसमेंट, पार्किंग, स्टोर रूम, एअर कंडिशनिंग रूम, इलेक्ट्रिक सबस्टेशन, केबिन, वॉचमेन केबिन या क्षेत्रफळात काय होत नाही, समावेश होत नाही. याच्याशिवाय जिन्याच्या वरची जी टोपी असते ना सगळ्यात लास्टला, तर ती टोपी ती असेल ते आच्छादन म्हणतात त्याला, ओव्हरहेड वॉटर टँकचा एरिया असेल, किंवा तुमच्या फ्लॅट लेवलला किंवा फ्लोअर लेवलला असं टेरेस असतील, किंवा रूफचा टॉप जो असेल फ्लॅट रूफच्या वरचा तो टेरेस असेल, तो या बिल्टअप एरियामध्ये घेतला असा नाही. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जो आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये महत्वाचा आहे तो आहे कार्पेट एरिया. कुठला एरिया आहे? कार्पेट एरिया. तर मराठीमध्ये चटई क्षेत्रफळ असं म्हणतात. का चटई क्षेत्रफळ म्हणतात बघा? ऍक्च्युअली कार्पेट एरिया म्हणजे काय आहे, तर इमारतीच्या अंतर्भागामध्ये असणाऱ्या सर्व खोल्यांची, सगळ्या खोल्यांची आत आत मापे घेऊन काढलेल्या क्षेत्रफळाला कार्पेट एरिया म्हणतात. यामध्ये भिंती खालील क्षेत्रफळ येत नाही. भिंतीच्या खाली क्षेत्रफळ व्यापलेलं असतं ना, भिंतीने जागा व्यापलेली असते, ती याच्यामध्ये येत नाही, कारण आत आत मापे आपण घेत असतो. लक्षात आलं का? आणि म्हणून त्याची व्याख्या अशी होते, कार्पेट एरिया इज द युजेबल कव्हर्ड एरिया ऑफ ऑल रूम्स सिच्युएटेड ऍट एनी फ्लोअर लेवल. इट इज कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द इनर डायमेन्शन ऑफ ऑल रूम्स. असे त्याला सगळ्या खोल्यांची अंतर्गत मापे घेऊन काढलेलं हे क्षेत्रफळ असतं. याच्यामध्ये पण तशाच पद्धतीने आपल्याला कोणती क्षेत्रफळ वगळायची असतात हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये थोडासा भाग वेगळा आहे बघा, बिल्टअप एरियापेक्षा हा एरिया वेगळा कसा आहे पहा. याच्यामध्ये भिंतीच्या खालचं क्षेत्रफळ येतं का? नाही. बिल्टअप एरियामध्ये ते क्षेत्रफळ बाहेर बाहेर मापे घेतल्यामुळे ते ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये येतं. इथे आपण आत आत मापे घेतल्यामुळे भिंतीचं क्षेत्रफळ याच्यामध्ये येत नाही. म्हणून बिल्टअप एरिया सॉरी कार्पेट एरिया मध्ये आपण भिंतीचं क्षेत्रफळ याच्यामध्ये समाविष्ट करत नाही. याच्याशिवाय बघा, एरिया ऑफ कॉरिडॉर्स म्हणजे काय, आपल्या फ्लॅटच्या आपल्या इमारतीच्या समोर असलेली जी खुली जागा आहे, जो बरांडा आहे, त्याचा याच्यामध्ये समावेश होत नाही. पोर्च, लक्षात आलं का, कॅन्टिलिव्हर पोर्च असतात, त्याचा एरिया आपल्या या कार्पेट एरियामध्ये होत नाही. स्टेअरकेसचा सुद्धा क्षेत्रफळ जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये येत नाही. मात्र आपण पाहिलं ते बिल्डअप एरियामध्ये स्टेअरकेसचं क्षेत्रफळ विचारात घेतलेलं असतं, ते वजा केलेलं नसतं. याच्यामध्ये स्टेअरकेसचं क्षेत्रफळ वजा केलेलं असतं. याच्याशिवाय महत्वाचा भाग बघा, वॉटर क्लोसेट म्हणजे बाथरूम आणि संडास यांची क्षेत्रफळ सुद्धा कशात येत नाही, कार्पेट एरियात धरायची नसतात. लक्षात आलं? एवढंच काय, जर तुमच्या फ्लॅटमध्ये जर स्टोअर रूम असेल छोटीशी, त्याचं क्षेत्रफळ कशा धरायचं नाही. डक्ट्स असतील, व्हेंटिलेशन डक्ट्स असतील, त्याचं क्षेत्रफळ धरायचं नाही. किंवा सॅनिटरी पाईप साठी डक्ट्स ठेवलेले असतील, ड्रेनेज पाईप साठी काही डक्ट्स ठेवले असतात, ते पण याच्यात येत नाही. एअर कंडिशनिंग येत नाही, गॅरेजेस येत नाही, आणि आपल्या या इंडियन स्टँडर्ड याच्यामध्ये किचनचा एरिया सुद्धा कार्पेट एरियामध्ये येत नाही. आता नवीन आर त्या ठिकाणी रेरा मध्ये याचा समावेश केलेला आहे. रेरा मध्ये थोडासा या व्याख्येमध्ये बदल झालाय. नवीन 2016 जो रेरा कायदा आला आहे, त्या रेरा कायद्यामध्ये कार्पेट एरियाची व्याख्या बदलली, पण इंडियन स्टँडर्ड नुसार याच व्याख्येला आपण त्या ठिकाणी काय करतोय, विचारात घेतोय. लक्षात आलं का? त्यामुळे आपल्या सिलेबस मधली व्याख्या ही अशीच असणार आहे, अभ्यासक्रमातली. पण रेरा कायद्यानुसार, नव्याने आलेल्या कायद्यानुसार ही व्याख्या बदललेली आहे. ही नेमकी मराठीमध्ये व्याख्या कशी केलेली आहे ते आपण पाहूया. बघा, इमारतीच्या सर्व खोल्यांची आत आत मापे घेऊन काढलेल्या वापरण्या योग्य क्षेत्रफळास कार्पेट एरिया असे म्हणतात. कार्पेट याच्यासाठीच म्हटलंय. टॉयलेट ब्लॉक मध्ये कार्पेट टाकू शकतो का आपण? नाही. ठीक आहे. पॅसेजेस म्हणजे समजा आपल्याला किचन मधून टॉयलेट ब्लॉक मध्ये जायचंय, किचन मधून हॉल मध्ये जायचंय, या दरम्यान जो पॅसेज असतो ना तो पॅसेज याच्यामध्ये धरत नाही. कशामध्ये? कार्पेट एरियामध्ये धरत नाही. तुमच्या दोन फ्लॅटच्या मध्ये असलेली कॉरिडॉर ही सुद्धा त्याच्यामध्ये धरत नाही. लक्षात आलं काय धरत नाही? वरांडा धरत नाही. त्याच्यानंतर पॅसेजचा पोर्च, पॅसेज पोर्च किंवा सर्क्युलेशन एरिया म्हणतात त्याला. काय म्हणतात? ज्याच्यातून आवक जावक करतो, रूम नसते ती. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? सर्क्युलेशन एरिया म्हणतात. म्हणजे पॅसेज असेल,
टोर्च असेल, येण्या जाण्याचा मार्ग आहे, तर ते त्याच्यामध्ये धरत नाहीत. याच्याशिवाय टॉयलेट ब्लॉक असेल, बाथरूम असेल, त्याचं क्षेत्रफळ सुद्धा कार्पेट एरियामध्ये धरत नाहीत. काढलेल्या एरियामधून ते वजा करतात. किचनचं क्षेत्रफळ त्याच्यामध्ये धरत नाही, स्टोअरूमचं धरत नाहीत. जीना, लिफ्ट, शाफ्ट, डक यांची क्षेत्रफळ काय करतात, कार्पेट एरियामध्ये गृहीत धरली जात नाही. या ठिकाणी महत्वपूर्ण बाब आहेत, लक्षात ठेवा. आता थोडस विचार करूया. हा मी तुम्हाला सांगितलं आपण 2016 ला जो रेरा कायदा आला, त्या रेरा कायद्यात काय म्हटलंय ते बघा. अकॉर्डिंग टू द रेरा, कार्पेट एरिया इज डिफाइंड एज द युजेबल एरिया, फ्लोर एरिया ऑफ एन अपार्टमेंट एक्सक्लुडिंग द एरिया कवर्ड बाय द एक्सटर्नल वॉल्स, एरियाज अंडर सर्व्हिस शॉप्स एक्सक्लुसिव बाल्कनी अँड व्हरांडा एरिया and exclusive open terraces are excluded. But what includes? It includes the area covered by the internal partition walls. लक्षात आलं का? याच्यामध्ये याने सांगितलंय भिंतीच्या अंतर्गत भागामध्ये पार्टिशन वॉल्स, एक्सटेरियर वॉल्स नाही, बाह्य भिंतीचा एरिया याच्यामध्ये येत नाही रेरामध्ये सांगितल्यानुसार. पण तुमच्या कमी जाडीच्या ज्या पार्टिशन वॉल्स आहेत त्याच्या खर्च क्षेत्र काय येतं याच्यामध्ये येतं का. म्हणजे रेरामध्ये थोडीशी सुधारणा केलेली आहे. आणि ही सुधारणा का केली माहिती आहे, कारण बिल्डर आणि त्या ठिकाणी क्लायंट्स म्हणजे फ्लॅट खरेदी करणाऱ्या व्यक्ती यांच्यामध्ये काहीतरी फसवणूक किंवा समज गैरसमजाचे जे विषय आहेत ते दूर करण्यासाठी रेरा कायदा आणलेला आहे. आणि सांगितलं गेलंय की तुम्ही तुमच्या ग्राहकाला, फ्लॅट विकत घेणाऱ्या व्यक्तीला तुमचा कार्पेट एरिया या बेसवरच तुम्ही त्याला तो कार्पेट एरिया सांगितला पाहिजे, त्याला प्रत्यक्ष जमीन मोजता आली पाहिजे. लक्षात आलं का? आणि साधारणपणे 10% आसपास, लक्षात आलं का, 5 ते 10% आसपास ह्या इंटरनल वॉल्सचा भिंतीचा एरिया त्याच्यामध्ये ऍड केला जातो. लक्षात आलं का? म्हणजे पार्टिशन वॉलचा एरिया याच्यामध्ये समाविष्ट केलेला असतो. एवढंच काय, किचनचा एरिया सुद्धा तुम्ही रेरामध्ये सांगितलाय, किचनचा एरिया सुद्धा तुम्ही कार्पेट एरिया म्हणून समजा, टॉयलेट बाथचा एरिया सुद्धा तुम्ही काय समजा, कार्पेट एरिया समजा. हे रेरा कायद्यामध्ये नव्यानं आलेलं आहे, लक्षात आलं का? त्याच्या आधारे, कारण तुम्ही ते मेजरेबल एरिया आहे. सर्वसाधारण व्यक्तींना एक क्षेत्रफळ मला किती दिलेलं आहे हे समजण्यासाठी रेरा कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. लक्षात आलं का? असं जरी असलं तरी आपल्या शैक्षणिक याच्यामध्ये आपल्या अगोदरच्या ज्या व्याख्या पाहिल्या त्याच व्याख्या आपण सध्या फॉलो करणार आहोत. रेरा कायद्यातील जी व्याख्या आहे किंवा तो जो समावेश आहे आपल्या सिलॅबस मध्ये नसला तरी प्रत्यक्षात आपल्याला माहित असला पाहिजे हे तुम्ही निश्चित लक्षात ठेवायचं आहे. हा आहे कार्पेट एरिया, त्याला सटीक क्षेत्र असं म्हणतात. बघा त्याला पुढची आकृती जर पाहिली तर दोन्ही बिल्टअप एरिया आणि कार्पेट एरिया मधला फरक दर्शवणाऱ्या आकृती आहेत. आतात मापे घेतली, तुम्ही काय केलं बघा, ह्या कार्पेट एरियामध्ये ह्या भिंतीच्या आतील टोकाकडून इथपर्यंत टोकापर्यंत घेतलेली ही लांबी आणि या भिंतीच्या आतील टोकापर्यंत पासून या टोकापर्यंत घेतलेली ही रुंदी, हे दोन्ही मापे त्यांचा गुणाकार जर केला तर या संपूर्ण भागाचं क्षेत्रफळ आलं. याच्यामध्ये काय, जर ह्या पार्टिशन वॉल असतील, चार खोल्या केलेल्या आहेत, ह्या चार खोल्या करणारे ह्या पार्टिशन वॉल असतील तर त्याच्या खालचं क्षेत्रफळ पण त्याच्यामध्ये झालं. हा झाला कार्पेट एरिया. पण याच्यामध्ये तुमचा जर डक्ट असेल तो त्याच्यातून वगळला जातो. जर या इमारतीमध्ये तुम्ही कॉर्नरला कुठेतरी टेरेस केला असता, कवर्ड एरिया नसता तो, तर तो टेरेस सुद्धा याच्यामध्ये येत नाही, तो वजा करावा लागतो. लक्षात आलं का? टेरेस असेल, डक्ट असतील, पॅसेजेस असतील तर त्याच्यामधून काय करायचे, वजा करायचे, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं का? तुमचं कॉरिडॉर असेल, पोर्च असेल, हे कार्पेट एरियामध्ये येणार नाही. आणि इथे तुम्ही जर पाहिलं तर बिल्टअप एरिया काय आहे, बाहेर बाहेर मापे घेऊन काढलेला एरिया आहे. लक्षात आलं, दिस इज बिल्टअप एरिया, दिस इज कार्पेट एरिया. साधारण संज्ञा लक्षात आली, बाहेर बाहेर मापे, बिल्टअप एरिया आणि इनटूइन मेजरमेंट, कार्पेट एरिया. काय बघायचं आणि काय घ्यायचं या दोन्ही गोष्टी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. पुढे पाहूया फ्लोअर एरिया म्हणजे काय. तर फ्लोअर एरिया म्हणजे काय याच्यामध्ये बघा फक्त फरक काय आहे, तर यामध्ये टेरेस रूफचा जो फ्लोअर आहे ते टॉप ऑफ द फ्लॅट रूफ तो एरिया विचारात घेतला जात नाही. मात्र बेसमेंटचा एरिया याच्यामध्ये काय केला जातो, बेसमेंट म्हणजे तळघराचं क्षेत्रफळ फ्लोअर एरियामध्ये घेतलं जातं. म्हणजे आउट आउट मेजरमेंट्स घेतली जातात, बाहेर बाहेर मापे प्रत्येक फ्लोअरला घेतली जातात
आणि त्याचं क्षेत्रफळ काढलं जातं. लक्षात आलं का? इट इज डिफाइंड एज द युजेबल कव्हर एरिया ऑफ द बिल्डिंग ऍट एनी फ्लोअर लेवल अँड इज इक्वल टू द प्लिंथ एरिया. हा प्लिंथ एरिया एवढाच असतो. बिल्ट अप एरिया मायनस एरिया कव्हर्ड बाय द वॉल्स. भिंतींचा बरका बिल्ट अप एरिया मायनस एरिया कव्हर्ड बाय द वॉल्स जेव्हा आपण काढतो तो असतो फ्लोअर एरिया. लक्षात आलं? सगळ्या फ्लोरिंगचा एरिया जो आहे त्याला म्हणतात फ्लोअर एरिया. मराठीमध्ये आपल्याला म्हणता येईल इमारतीच्या सर्व भिंतीचे जमिनीवर व्यापलेले क्षेत्रफळ वगळून वापरण्यालायक असलेले प्रत्येक फ्लोअर वरील क्षेत्रफळ म्हणजे फ्लोअर एरिया होय. भिंतीचे व्यापलेल्या क्षेत्रफळाशिवाय सर्व क्षेत्रफळाला काय म्हणतात? फ्लोअर एरिया असे म्हणतात. आता तसंच इमारतीचं घनफळ आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुमच्या इमारतीचं घनफळ पण आपल्याला समजणं माहिती असणं आवश्यक आहे. काय आहे इमारतीचं घनफळ? तर इमारतीचं घनफळ म्हणजे इमारतीची लांबी गुणिले इमारतीची रुंदी. बघा कुठल्या लेवलला? फ्लोअर लेवलला. ग्राउंड फ्लोअर लेवलला जर आपण इमारतीची लांबी मोजली, इमारतीची रुंदी मोजली आणि इमारतीची उंची मोजली की इमारतीचं काय मिळतं? घनफळ मिळतं. लक्षात आलं का? याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, लांबी रुंदी उंची. ही उंची किती घ्यायची याच्यावरून थोडासा प्रश्न आपल्या वेळेसमोर येतो. तर जेव्हा तुमचं छत फ्लॅट रूप असेल, म्हणजे कसं असेल, सपाट छत असेल, टेरेस आरसीसी स्लॅबचा फ्लॅट रूप असेल, तेव्हा या ठिकाणी प्लिंथ लेवल अथवा ग्राउंड फ्लोअर लेवल ते रूपच्या टॉप पर्यंतचं जे उभं अंतर आहे याला हाईट ऑफ द बिल्डिंग म्हणतात. लांबी माहिती आहे आपल्याला बिल्डिंगची, ती मोजता येते, रुंदी मोजता येते. फक्त प्रश्न येतो हाईट कुठून मोजायची? तर ती ऍट द टॉप ऑफ द फ्लोअर लेवल टू द टॉप ऑफ रूफ, छताच्या वरील टोकापर्यंत ती मोजायची आहे फ्लॅट रूफ मध्ये. लक्षात आलं का? ही हाईट मोजायची आहे. आणि जर तुमचं छत उताराचं असेल, पिच्ड रूप असेल, कसलं रूप असेल? पिच्ड रूप असेल, तर त्या केसमध्ये काय करायचं आहे? जो त्याच्या पातळीपासून तुमच्या उताराच्या छताची ऍव्हरेज उंची, राईज ऑफ रूप, याला काय म्हणतात? डिस्टन्स, व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन हॉरिझॉन्टल लेवल टू द रिज ऑफ द रूप, राईज असं म्हणतात. याची अर्धी उंची या ठिकाणी येते, तिथपर्यंत फ्लोअर लेवल पासून ऍव्हरेज राईज हाईट पर्यंत आपण काय मोजतो? उंची मोजतो. हे उताराच्या छताच्या वेळेसची उंची घेण्याची पद्धत या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि मग त्याच्या आधारे आपण प्लिंथ एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट ऑफ द बिल्डिंग याने आपण व्हॉल्यूम काढतो. ठीक आहे, प्लिंथ एरिया कसा काढतात? लांबी गुणिले रुंदी. तसंच एरिया ऑफ प्लिंथ एरिया ऍट प्लिंथ लेवल मल्टिप्लाइड बाय हाईट, याला आपण पिच रूपचे आपण काय काढू शकतो? व्हॉल्यूम काढू शकतो. अशा रीतीने आपण त्या ठिकाणी इमारतीचं घनफळ काढू शकतो. हे का माहितीये? आपल्याला क्युबिक कंटेंट किती आहे इमारतीचा हा समजायला हवा. त्याचं व्हॉल्यूम किती आहे, त्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करण्याची पद्धत शिकायची आहे. त्याच्यामध्ये घनफळ कसं काढतात हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे.